नमस्कार, मी अभिषेक अलुरकर, जिज्ञासाचा लर्नर म्हणून आणि TV10 लाईफतर्फे आज मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण जिज्ञासाची सैर करणार आहोत. मी तुम्हाला जिज्ञासाची माहिती देणार आहे आणि आपण वेगवेगळ्या लोकांना भेटणार आहोत. तर चला, तर जिज्ञासाचं स्ट्रक्चर हे 7 रूममध्ये डिवाइडेड आहे. पहिली रूम आहे महाराष्ट्र. इथे महाराष्ट्राचं साहित्य, महाराष्ट्रातली हिस्ट्री, महाराष्ट्रातल्या नद्या या सगळ्याबद्दल आम्ही जाणून घेतो, एक्सप्लोअर करतो. आणि इकडे प्रामुख्याने मराठी भाषा ही आम्ही वापरतो. आणि इकडे वेगवेगळे डिस्प्लेज लावले असतात वेगवेगळ्या जंगलांबद्दल, वेगवेगळ्या नद्यांबद्दल, पर्वतांबद्दल. आणि थोडक्यात महाराष्ट्र या दालनातनं आम्ही अजून जाणून घेतो. ही कन्सेप्ट सुचली ती माझ्या मिस्टरांना, त्यांचं नाव सचिन पेटकर. ही कन्सेप्ट त्यांची होती, मुलाला म्हणजे आमच्या अपत्याला शाळेत घालायचं नाही, याच्यावरनं हा सगळा विचार मंथन सुरू झाला. आणि आज 9 वर्ष झाले आम्ही जिज्ञासा रन करतो आहे. नावाप्रमाणेच आहे जिज्ञासा. जसं आपण म्हणतो की प्रत्येकाला एक स्वाभाविक क्युरियॉसिटी असते, सो त्या क्युरियॉसिटीनुसार इथे प्रत्येक मूल आपापलं एक्सप्लोअर करत असतो. इथे कुठलाही सिलॅबस नाही, अभ्यासक्रमाची चौकट नाही, आणि तरीही शिक्षण होतं हेच इथलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मुलांना जे आपण टाईमटेबलमध्ये बांधून ठेवलेले नाही आहे, त्यामुळे ती खूप आनंदाने आणि नॅचरली वाढत आहे. आता आपण पुढच्या दालनाकडे वळूया, जे आहे भारत. एक वेगळं सांगायला आवडेल, दर 2 दालनाच्या मध्ये अशी जागा सोडली आहे जिकडे ज्यांना आवडतं ते शेती करतात, किंवा आता इकडे लहान मुलांनी मिळून काहीतरी एक वेगळा एक्सपेरिमेंट ट्राय केला होता, तर त्यासाठी ही जागा मोकळी सोडली आहे. हे आहे भारत. जसं आपण महाराष्ट्रात बघितलं की महाराष्ट्रात महाराष्ट्राचं साहित्य, महाराष्ट्रातली कला या सगळ्या गोष्टी बघतो, तसंच भारतात भारतातली कला, भारतातलं साहित्य या सगळ्या गोष्टी आम्ही अजून जाणून घेतो. वेगवेगळ्या भाषा, हिंदी, बंगाली, मल्याळम ह्या सगळ्या शिकतो. असं दर रूममध्ये वेगवेगळे डिस्प्लेस केले आहेत जे आपल्याला त्या रूमबद्दल अजून माहिती देऊ शकतात. म्हणजे इकडे भारताबद्दल वेगवेगळे फॅक्ट्स किंवा वेगवेगळे डोंगर, वेगळीवेगळी राज्य ह्याच्याबद्दल डिस्प्लेस लावलेत. आणि इकडे आम्ही नुसतं भारताबद्दल नाही तर भारत आणि त्याच्या फॉरेन अफेअर्सबद्दल पण माहिती घेतो, जाणून घेतो, त्याच्यावर डिस्कशन्स ठेवतो. आता महाराष्ट्र झालं, भारत झालं, तर आपण वर्ल्ड या दालनाकडे जाऊयात. तर हे आहे आमचं वर्ल्ड. इकडे आम्ही वर्ल्डबद्दल सगळं जाणून घेतो, वर्ल्डमधल्या चालणाऱ्या सगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या देशांमधल्या गोष्टी, वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती घेतो. आम्ही इकडे लिटरेचर वगैरे पण स्टडी करतो आणि मुख्यतः इकडे इंग्लिश भाषेबद्दल अजून अभ्यास करतो. वर्ल्ड नंतर येतं युनिवर्स, तर आपण युनिवर्सकडे वळूया. इकडे आमचा प्लेट वॉशिंग एरिया आहे. रोज आम्ही जिज्ञासातच जेवतो तर आणि स्वतःच्याच प्लेट्स घासतो, ब्रेकफास्ट लंच दोन्हीच्या. ते पण आम्ही शिकतो की प्लेट कशी साफ ठेवायची, आणि रिअल लाईफ स्किल्स पण आम्ही इकडे शिकतो. आपण आता युनिवर्सकडे जाऊयात. हे आमचं युनिवर्स आहे.
इकडे आम्ही युनिव्हर्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतो, मॅथ्स, सायन्स, जर्मन या सगळ्या गोष्टी पण इकडे आम्ही जाणून घेतो. आता पुढच्या दालनाकडे जाऊया, ते आहे आर्ट रूम अर्थात कलेचं दालन. हे आमचं आर्ट रूम, इकडे आम्ही आर्टबद्दल जे काही आवडेल ते करतो, पेंटिंग, आर्ट अँड क्राफ्ट, ओरिगामी या सगळ्या गोष्टी करतो. आणि इकडे जे काही पेंटिंग केलं आहे ते लर्नर्सनी स्वतः केलं आहे. आता येतं वर्कशॉप. वर्कशॉपमध्ये सगळी हाताने चालणारी कामं केली जातात. सुतारकाम असेल, काहीतरी क्रिएटिव्ह वर्क असेल, किंवा मग कारिगिरी रूम आहे जिकडे स्वतःचे स्वॉट्स किंवा स्वतःचं काहीतरी बेंच वगैरे अशा गोष्टी बनवून आम्ही विकतो. अजून एक इकडे छान गोष्ट आहे म्हणजे बेस्ट आउट ऑफ वेस्ट. काहीतरी जे काही आम्ही वेस्ट वापरतो म्हणजे फ्रूट्सचं वगैरे जे खाली ठेवतो त्याचं काहीतरी बनवणं किंवा वाया गेलेल्या लाकडाचं काहीतरी बनवणं, हे सगळं लर्नर्स स्वतः बनवतात, स्वतःचे आयडियाज असतात आणि त्या इम्प्लिमेंट पण करतात. आणि जेव्हा एखादा प्रॉडक्ट तयार होतो तेव्हा आम्ही हे पण शिकतो की त्याची प्राईस कशी काढायची, म्हणजे त्याच्या मागे एफर्ट्स काय आहेत, मटेरियलचं प्राईस काय आहे, हे सगळं पण आम्ही शिकतो. पुढचं दालन ब्रह्मांड. हे आमचं ब्रह्मांड, इकडे आम्ही आम्हाला जे आवडेल ते एक्सप्लोअर करतो आणि त्याच्या कोरपर्यंत जायचा प्रयत्न करतो. हे प्रत्येक दालनाचंच आहे की जे काही आम्ही घेतो, जिज्ञासाचंच वैशिष्ट्य आहे की आम्ही जे काही हातात घेतो त्याच्या आम्ही कोरपर्यंत जायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधतो. आता ही आमची सात दालनं आहेत पण आपण संवादी मंच बघूयात. आमच्या स्टेजसारखं आहे. हा आमचा संवादी मंच, इकडे आम्ही वेगवेगळी नाटकं किंवा आमचा काही शो असेल तर इकडे आम्ही ते सादर करतो. ह्या मंचाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या वर्कशॉपच्या मुलांनी स्वतः हा तयार केला आहे. सगळं हाताने काम ताई यांना गाईड करतात आणि ते आपापलं सगळं काम करत जातात. एन्फोर्समेंटचा विषय नाही तसं नाही, एन फायनल चॉईस आपली, तुला फायनल चॉईस. अशाच पद्धतीने तुम्ही TV10 लाईव्ह वरती आमच्याशी जुळत राहा. TV10 लाईव्हला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.